शेतकरी बंधूंनो, संपाच्या काळामध्ये 7 दिवस दूध आणि भाजीपाला बंदची आपण हाक दिली. राज्यभरातले सर्व शेतकरी यात सहभागी झाले होते. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू राहणार आहे. मात्र दूध आणि भाजीपाल्याची विक्री सुरू करण्याचं पुणतांब्याच्या आंदोलकांनी आवाहन केलंय. शेतकरी संपाची हाक देणार हे गाव आता हळूहळू पूर्वपदावर आलंय. गावातील भाजीपाला आणि दुधाची विक्री सुरू झाली. भाजीपाला खरेदीला रोजच्या मंडईत ग्राहक गर्दी करतात. गावातील दूध संकलन केंद्रही सुरू झाली. दुसरीकडे हे आंदोलन आता विविध शेतकरी संघटना पुढे घेऊन जात आहेत. या सर्व घडामोडींचा आढावा घेतलाय माझे सहकारी प्रशांत शर्मा यांनी. शेतकरी संपाची हाक सर्वप्रथम पुलतांब्यातून राज्याला देण्यात आली. त्यानंतर पुलतांब्यात संप सुरुवातही झाला. सुरुवातीला एका गटाने संप मागे घेतला, नंतर दुसरा गट सक्रिय झाला. दुसऱ्या गटानेही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यात संप मागे घेतले जाहीर केलं. पुन्हा पहिला गट सक्रिय झाला आणि संप सुरू ठेवला. 7 तारखेपर्यंत हा संप पुलतांब्यात सुरू होता. काल मौन व्रत पाळत संप स्थगित करण्याचं जाहीर करण्यात आलं. आज नाशिकला मीटिंग होणार आहे, त्यानंतर पुन्हा संपाची दिशा ठरवण्यास सांगण्यात आलं. आज आपण सकाळी पुलतांब्याच्या बाजारपेठेत आलो आहे. गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी ठप्प झालेले व्यवहार आता पूर्णपणे सुरू झालेले आहे. जे डेली मार्केट करणारे जे व्यापारी आहेत, शेतकरी आहेत, ते पुन्हा बाजारात आलेले आहेत. आपली आपली शेतीची जी उत्पादनं आहे त्यांनी मार्केटमध्ये आणलेली आहे. आणि एकंदरीतच 7 दिवस जी पुलतांब्यातली सगळी बाजारपेठ शुकशुक झाली होती, आज मात्र ती कुठेतरी चालू झालेली दिसते. सर्वत्र दुकानदारांनी आता पुन्हा आपल्या आपल्या परीने व्यवहार करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि पुलतांब्याचं जे शेतकरी केंद्र होतं ते आता कुठेतरी नाशिककडे जरी हल्ल्याचं दिसत असलं तरी राज्याला संपाची हाक देणारं पुलतांबा पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बाजूने उतरणार असं दिसतंय. आज नाशिकच्या बैठकीनंतर पुलतांब्यातले शेतकरी पुन्हा या ठिकाणी जमतील. इथं 2-3 गट जरी झालेले असले तरी पुन्हा शेतकरी संपाला एक नवी दिशा देण्याचं काम पुलतांबाच करणार असल्याचं दिसून येत आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, पुलतांबा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.